नमस्कार मित्रांनो, मी मनोज ठाकूर पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतो. तर आज आलेलो आहे मी चिंचवली पनवेल येथे बैलगाडा शर्यती बघायला. मागच्या दोन व्हिडिओ तुम्ही बघितले असतील, त्या पण बैलगाडा शर्यतींवरच होत्या. तर आज सुद्धा बैलगाडा शर्यती आहेत, कारण आता बैलगाडा शर्यती बंद होत चालेल, म्हणजे आता पाऊस पडल्यावर बैलगाडा शर्यती बंद होतील, त्यामुळे आता भरपूर ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं आयोजन असतं. तर आज मी चिंचवली येथे आलेलो आहे आणि माझ्यासोबत आज आहे माझा मित्र सतीश मोहिते, तो तिकडे ब्लॉग शूट करतो, तो पण ब्लॉगर आहे ज्याच्याकडून मी ब्लॉग बनवायला शिकलो. आणि लास्ट टाईम आपल्या ब्लॉगमध्ये होता रोहित कोरडे देसाईच्या अड्ड्यामध्ये, तो सुद्धा आपल्या सोबत आहे. तर भेटूया व्हिडिओमध्ये, व्हिडिओ बघू आपण, व्हिडिओ चांगली असेल चांगली करण्याचा प्रयत्न करेन. ज्या मागच्या दोन व्हिडिओ होत्या त्यांच्यापेक्षा चांगली व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया व्हिडिओ. मित्रांनो, आपल्याला आता इथे एक बाबा भेटलेले. बाबा नाव का तुमचं? भगवान पोषा म्हात्रे. भगवान पुसे पोषा म्हात्रे टेमघर. टेमघरचे नक्कीच भगवान म्हात्रे बाबा आपल्याला भेटलेले. बाबा नक्कीच तुम्हाला कधीपासून जाणं आद्या? आज जवळजवळ 72 वर्ष झाली. नक्कीच बाबाना 72 वर्ष झाले हा नाद करताना. आणि तुम्ही ड्रायव्हर होते? स्वतःची जोडी अकलून दुसऱ्या जोड्या पण अकलून तुम्ही जवळजवळ 15-16 जोड्या अकलून. नक्कीच बाबा स्वतः ड्रायव्हर होते आणि त्यांचे स्वतःचे बैल होते. तर पहिल्याच्या शर्यतीमध्ये ना आताच्या शर्यतीमध्ये काय फरक आहे? लय फरक आहे. म्हणजे तरी काय फरक आहे? त्या टायमाला किती गोंड्यांच्या वाकलायचं, सोळांच्या वाकलायचं, कोंबड्या वाकलायचं, मेंढ्या फक्त 25 रुपये फक्त डिपॉझिट होता त्या टायमाला. म्हणजे पहिले अशा वस्तूंवर मेंढे वगैरे पैसे नव्हते. पैसे नव्हते, आता पैसे आले. पैसे आले तर म्हणजे आता तुम्ही अजून तुमच्या पोराने वगैरे नाद आहे का? नाही, पोरान नाही नाद, पण तुम्ही नाद करता. भावना आहे. तुमच्या बैलांचं नाव काय समजत? म्हणजे पहिले तुमची बैला होती त्यांचं नाव काय होतं? पिंट्या आणि रतन. पिंट्या आणि रतन. तर नक्कीच पहिल्या शर्यतीनं खूप मजा होती. तर धन्यवाद आपला आम्हाला माहिती दिल्याबद्दल. तर मित्रांनो आता बघा, या बैलजोडीची शर्यत जमलेली आहे. तर यांना आता तिकडे चालवलंय मैदानामध्ये. काय बैलांची नावं काय आहेत? सरजा राजा. सरजा आणि राजा. तर कुठनं घेतली बैल तुम्ही? कुठनं घेतली? घरचा आहे तो. आंबेगाव तालुक्यातून. आंबेगाव तालुक्यातून आणली. तुमच्या आता शर्यत आहे, तुम्हाला नक्की बेस्ट ऑफ लक. कुठून आला तुम्ही? कर्जत. कर्जत वरून आता एवढ्या लांबून आले मित्रांनो बघा, कर्जत भालिवलीवरून आलेले आहेत. इथे खूप म्हणजे किती क्रेज आहे तुम्ही विचार करा. कर्जत वरून इथे नक्कीच बैलगाडा शर्यतीसाठी येतात एवढा खर्च करून. तर नक्की तुम्हाला बेस्ट ऑफ लक शर्यतीसाठी. तर हा माझ्या समोर आपण बैल बघू शकता, खानावगावचा चंद्रा बैल. तर बाबा काय सांगाल बैलाबद्दल? कुठून घेतलेला बैला? कुठून? जालना. जालनाचे बैल आणलेला. कधी घेतलेला हा बैल आपण? दीड महिना झाला. म्हणजे आताच नवीन नवीन आहे. अजून शर्यत केले का नाही? अजून चार केल्या. चारही गुलाल टाकले. नक्की एक गेली म्हणजे चार शर्यती. नक्की चांगला बोला तो बैल. तर आज शर्यत जमवले का नाही? मग आज पण शर्यत जमवले. तर आज पण या जे शर्यत होईल तर तुम्हाला शर्यतीसाठी बेस्ट ऑफ लक. बघू शकता तुम्ही चंद्रा बैल जालनावरून आणले. दीडच महिना झाले, चार शर्यती पळवलेत आणि चारही गुलाल त्यांनी घेतलेत. आता ते बैल बघू शकता तुम्ही. खूप सुंदर बैल आहे, खूप सुंदर पलत असेल कारण चार शर्यती मारले, चार गुलालाचा मानकरी चंद्र्या खानावगावचा आपण बघू शकता बैल. तर मित्रांनो आपण आपल्या समोर बैल बघू शकता, पालीगावचा बैल शंभू. तर काय सांगशील या बैलाबद्दल? कुठून आणलेला हा बैल? हा बैल आम्ही चाकणवरून आणलेला. अजून किती शर्यती केल्यात? 16 शर्यती केल्या. म्हणजे 14 जिंकल्या. म्हणजे चांगला पळतो बैल. कधी किती वर्ष झाली बैल पळतो तुमच्या मैदानामध्ये? म्हणजे दीड वर्ष झाला आधात आणलेला. आता आता दोनदा ती झालेला आहे. तर हा बैल बघू शकता तुम्ही, दीड वर्ष झालेला आहे. 16 शर्यतीमधून 14 शर्यती जिंकलेत. आता दोनदा ती आहे, आधाच घेतलेला. म्हणजे त्यावेळेस शर्यतींना बंदी होती, तरी पण शर्यती गपचूप चालायच्या. तेव्हाच्या शर्यतीने आताच्या शर्यतीमध्ये काय फरक काय सांगू शकतोस का तू जरा? तर आज तुमची शर्यत आहे का? आज आहे. हा नक्कीच. म्हणजे दोन जोडी आज ही जोडी पळणार आहे. तर
तुम्हाला बेस्ट ऑफ लक आजच्या शर्यतीसाठी. तुम्ही आज नक्की शर्यत जिंकाल, तर तुमची शर्यत सुद्धा दाखवतो मी व्हिडिओमध्ये. तर थँक्यू आम्हाला दारा बैलाबद्दल माहिती दिल्याबद्दल. तर मित्रांनो, आता तुम्ही माझ्या मागे बैल बघू शकता. तुम्हाला बैल नक्कीच बघूनच तुम्ही ओळखला असेल. हिंद केसरी, महाराष्ट्राचा हिंद केसरी, सोनारवाडचा मोठा सोन्या. त्या बैलाबद्दल काही सांगायची गरज नाही आहे. त्या बैलाच्या नावातच सर्व काही आहे. एवढे रेकॉर्ड त्या बैलाच्या नावावरती आहेत. असा हिंद केसरी, सोनारवाडचा मोठा सोन्या आपण बघू शकता माझ्या मागे. त्याच्या हा बैल असा आहे का, त्या बैलाबद्दल काही माहिती घेण्याची गरजसुद्धा नाही आहे. असा बैल आहे, त्याच्या नावामध्येच तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल. महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र हिंद केसरी, सोनारवाडचा मोठा सोन्या. बघा बैल किती उंच बैल आहे. बघा पब्लिक किंग, चारी खाली पब्लिकचा बादशाह आहे नक्की. सोनारवाडचा मोठा सोन्या. आणि त्याच्या मागे बघू शकता आपण बादल. आता बादल बादल जाऊन जाऊ. आणि आजूबाजूला पब्लिक बघा, सोन्याजवळ फोटो काढण्यासाठी पब्लिक बघा. मित्रांनो, अजून एक बैल बघू शकता ज्याचं महाराष्ट्रामध्ये खूप नाव झालं आहे. असा चारी गांधी पब्लिकचा बादशाह पंढरी शेठ फडके यांचा बादल आपण बघू शकता माझ्या मागे. हा पण बैल असा आहे की या बैलाबद्दल सुद्धा काही सांगायची गरज नाही आहे. आपल्याला त्याच्या नावावरूनच त्याचे रेकॉर्ड पूर्ण तुम्हाला माहिती पडतील त्याच्या नावावरूनच. आणि कित्येक बैलगाडा म्हणजे जे बैलगाडा शर्यतीचे ज्यांना आवड आहे त्यांना या बैलाबद्दल. आणि आता मी जो बैल बोललो सोनारवाडचा मोठा सोन्या हिंद केसरी, आणि हा बैल पंढरीशेठ फडके यांचा 10-10 किंग मेकर सरकार याचा बादल. या दोन बैल या अशी बैल आहेत महाराष्ट्रामध्ये की या बैलांबद्दल काही रेकॉर्ड सांगायची गरजच नाही. त्यांच्या नावातच पूर्ण रेकॉर्ड आहे. तर बघा मित्रांनो, हा बादल पंढरीशेठ फडके यांचा 10-10 किंग मेकर सरकार.